आज दिनांक 31 जानेवारी 2022, आज इयत्ता 8वी या वर्गाचा मराठी विषयांचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत। तर आज जलदिंडी हा पाठ या ठिकाणी आपण पाहतोय। कालच्या तासामध्ये जलदिंडी या पाठांमधील पाण्याचा जो प्रदूषणाचा भाग आहे तो आपण कसा कमी करायला हवा या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतानाच लेखक आपल्या मुलाबरोबर अन्य मुलांना या नद्यांचा प्रवास नौकानयन करत असताना त्या ठिकाणी पाण्याची असणारी प्रदूषण पद्धत बघितल्यानंतर एक वेगळंपण जाणवलं। आणि हे पाण्याचा रंग, त्यावर असणारे तरंग, प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी या सगळ्या गोष्टीमुळे लेखकाच्या मनामध्ये एक वेगळे विचार त्या ठिकाणी आले आणि लेखक सांगू लागले की आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं। खडकवासला धरण शहरात आपण धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल, तसा प्रयत्न यशस्वी होईल का, असाही प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला। आणि या समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं थोडंस आणि या जाणीवेनं खांद्यावर भार पडला, मनामध्ये विचार आल्यानंतर, कारण आपण एवढं मोठं धरण तर या ठिकाणी आपल्या शहराला आणू शकत नाही, पण आपल्या गावालगत असणारी ही जी नदी आहे ही प्रदूषणाच्या विळख्यामध्ये जशी ती ग्रासलेली आहे त्याच्यातून आपण त्याला बाहेर काढू शकतो, हाही एक भार लेखकाच्या खांद्यावर आलं। आणि मग तिथून नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का, पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्यांचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही त्यामुळे जलपर्णी निर्मूलनांचंच काम हाती घ्यायचं ठरवलं, पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। आणि मग आपण खडकवासला धरण या ठिकाणी आणू शकत नाही, याच नदीमध्ये असणारा प्रदूषणाचा भाग हा जो आहे जलपर्णी जो आहे हे आपण कमी करू शकतो, नदीचं असणारा भाग त्या ठिकाणी अनुभवणारी काही लोक या ठिकाणी मी पाहिले, पण त्यातून सुद्धा आपण सुधारणा करू शकतो असे काही मित्र या ठिकाणी जवळ केले। नदीमध्ये साचलेली जी घाण आहे, जलपर्णी जी वाढलेली आहे, हीच त्या ठिकाणी पाणी प्रदूषणाचं कारण आहे लक्षात आलं, ही स्वच्छता या ठिकाणी आपण करायला हवी, एवढं मोठं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे, या कामाची सुरुवात त्या ठिकाणी आपण कशी करायची हाही एक विचार त्या ठिकाणी असणाऱ्या लेखकांच्या मनामध्ये येत होता। नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या, त्यांनी सहकार्य करावं करायचं आश्वासन दिलं, समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागले, प्रत्येक जल चर्चेत भाग घेत अनुभवावरून सूचना करू लागला। मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चांचं जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं आहे, तत्काळ चापट बसून जाग आली, आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामं सुरुवात करावी। धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असं ठरवलं। आणि मग ही सगळे विचार मनामध्ये आले, मग नदीची सुरुवात करायची आहे, संबंधित अधिकाऱ्यांना भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी,
ही नदी साफ सफाईसाठी आपल्याला कोण सहकार्य कोण मदत करू शकेल अशा अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर अधिकाऱ्यांनी सहकार्य करावं करायचं आहे अशा प्रकारचं आश्वासन दिलं. त्यानंतर तिथून आपले जे मित्र कंपनी आहे समविचारी मित्रमंडळींना त्या ठिकाणी भेटले. त्यांचाही एक ग्रुप किंवा त्यांची ही फळी तयार झाली आणि या सगळ्या गोष्टी सुरू होत असताना चर्चा तर जास्त जास्त प्रमाणामध्ये झालीच पण सफाईचं काम मात्र कमी झालं. जेवढं जमेल तेवढी सुरुवात आपल्यापासून करावी हा विचार त्या ठिकाणी मनामध्ये आला. नदीच्या जवळच अडकलेल्या झाडाच्या जाळीमधून काही प्लास्टिकच्या पिशव्या काही कचरा अडकलेला होता तो त्या ठिकाणी स्वतः लेखकाने काढायला सुरुवात केली आणि तिथून पुढे नदी स्वच्छ करण्याचा विचार हळूहळू लोकांच्या मनामध्ये येऊ लागला. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहांचं वादळ होतं पण प्रत्यक्ष एक पानही हलत नव्हतं कारण आपल्या एकट्याच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी येऊन त्याचा फायदा किंवा उपयोग नाही आहे. म्हणण्याचं तात्पर्य असं मनामध्ये फार मोठं वादळ त्या ठिकाणी गोंगावत होतं पण या वादळानं एकही पान हलत नव्हतं. याचं कारण स्वतःच्या मनामध्ये फार मोठी इच्छा होती की अख्खी नदी ही स्वच्छ करायची आहे. चर्चेसाठी सारं गाव तयार झालं पण प्रत्यक्ष कामाला एकही कोणी येईना. काही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापरा की कचरा काढायला. मग मी उत्साहाच्या भरात भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढू लागलो. इकरती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हलत नव्हते ते 8-10 मिनिटात पार पडलं. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं. पहा जसं समजा आपण म्हणतो दिवा अख्ख्या जगाला प्रकाश देतोय आणि स्वतःखाली अंधार असतोय त्या पद्धतीनं लेखकाने या सगळ्या गोष्टी केल्या. लोकांना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगितल्या पण कुणीच येईना शांत झाले शब्द बसले आणि बसल्यानंतर मनामध्ये विचार आले. एका विचार मनामध्ये आला आईनं सांगितलेलं. आईनं आपल्याला काय सांगितलेलं कोणता विचार सांगितलेला तो आपण नंतरच्या तासामध्ये पाहूया.